संजय राउत ने कोट्यावधि रुपये पत्राचार से गोर गरीब लोकांना बेघर करून प्रवीण राउत आणि राकेश वाधवान जे एचडीएल बिल्डर यांचा पाहुणेदार घेऊन जे त्यांनी अत्याचार केले त्याची आता त्यांना सजा मिळेल। एक रुपया जरी त्यातला अशा प्रकारचा भ्रष्टाचाराचा किंवा चुकीच्या पद्धतीनं माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या खात्यावरती आला असेल तरी सगळी संपत्ती ही भारतीय जनता पक्षाच्या खात्यावरती जमा करायला आम्ही तयार आहोत। गेल्या वर्षभरापासून भाजपचे नेते किरीट सोमय्या ज्या प्रकरणाच्या निमित्तानं संजय राऊतांच्या मागे हात धुवून लागले होते त्या पत्राचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अखेर संजय राऊतांच्या घरी ईडी पोहोचली। पण ज्या प्रकरणावरून ही चौकशी सुरू झाली ते प्रकरण नेमकं काय आहे तेही जाणून घ्या। ही तीच गोरेगाव मधली पत्राचार आहे ज्यामुळे संजय राऊतांच्या दारात ईडी आली। संजय राऊत यांचे मित्र प्रवीण राऊत आहेत। प्रवीण राऊत हे गुरु आशिष कंपनीचे संचालक होते। गुरु आशिष कंपनीनं पुनर्विकासासाठी पत्राचाळ म्हाडाकडून घेतली। 3000 फ्लॅट बांधले जाणार होते त्यातले 672 फ्लॅट मूळ रहिवाशांना मिळणार होते पण गुरु आशिष कंपनीनं कोणतंही बांधकाम केलं नाही आणि ही जमीन 1034 कोटी रुपयांना HDILला विकली। 2018 म्हाडानं गुरु आशिष कंपनी विरोधात FIR दाखल केली। 2000 HDILच्या वाधवान बंधूंवर PMC बँक घोटाळ्याचा आरोप लागला त्यातूनच गुरु आशिषचे प्रवीण राऊत यांना अटक झाली। प्रवीण राऊत यांच्या चौकशीतून संजय राऊत यांचं नाव समोर आलं कारण प्रवीण राऊत यांच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नीला 55 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिलं होतं ज्याचा वापर राऊत कुटुंबियांनी दादर मधला फ्लॅट घेण्यासाठी केला होता। स्वप्ना पाटकर आणि वर्षा राऊत यांनी अलिबाग मध्ये जमीनही घेतली होती आणि त्यामुळेच ही जप्तीची लिंक थेट पत्राचाळीपासून अलिबाग पर्यंत पोहोचते। पत्राचाळ घोटाळा 1200 कोटीचा 2000 कोटीचा वसई नायगाव जमीन घोटाळा PSEL युनिटेक बिल्डरचा चायनाची टूर फॉरेन टूर कोण तुमचे पैसे देत होते कुठून देत होते ते कशासाठी देत होते दुबईमध्ये कोणाकोणाची भेट झाली आता याचा आणि कट्टर शिवसैनिक संबंध काय आहे। 6 वेळा ईडीने बोलवलं पहिल्यांदा 4 आता 2 हिशोब तर द्यावाच लागणार। त्यामुळे प्रश्न असा आहे की संजय राऊतांनी प्रवीण राऊत यांच्याकडून घेतलेले पैसे हे कायदेशीर मार्गाने घेतले होते का। प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांना आणखी काही रक्कम देऊ केली होती का। प्रवीण राऊत यांनी दिलेली रक्कम चौकशी सुरू होताच राऊतांनी परत का केली। प्रवीण राऊत हे मोठ्या राजकारणासाठी काम करत असल्याचा संशय ईडीला आहे त्यामुळे ईडीच्या रडारवर असलेला तो मोठा राजकारणी कोण आहे। संजय राऊतांनी PMLA कायद्याचं उल्लंघन केलंय का या प्रश्नांची उत्तरं आता शोधावी लागतील। ईडीची लोक गेल्या अनेक दिवस संजय राऊतला विनंती करत होते आपण या हिशोब द्या संजय राऊत तयार नव्हते म्हणून आता ईडीचे अधिकारी संजय राऊतच्या घरी गेले हिशोब मागताय पैसे कुठून आले कसे आले कुठे गेले पैसे या संबंधी माहिती हवी आहे ते माहिती मागतात आणि हे जसं काय पाकिस्तान युद्धात शहीद व्हायला निघाले अशा प्रकारची भाषा वापरतायत वारे वा। त्यामुळे पैशाचा व्यवहार हा संजय राऊतांच्या चौकशीचा कारण बनलाय। आता या पत्राचाळीतून निर्माण झालेली माया ही संजय राऊतांनी बेकायदेशीररित्या आपल्या खात्यात वळवली हे ईडीला तपासानंतर सिद्ध करावं लागेल। ब्युरो रिपोर्ट ABP माझा। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।